नमस्कार तुम्ही बघत आहात प्रयास न्यूज ते चार दिवस आज दीपाला पाळी आली वाटतं म्हणूनच जोशी काकू कचरा टाकायला आलेल्या दिसत आहेत हिचं आपलं बरं आहे ना पाळी आली की चार दिवस बाजूला बसायचं काय करणार बिचारी सासू इतकी शिकलेली आहे तरीही असे विचार सासूपुढे काही चालत नसणार बसते ना जाणं बाजूला माझी सासू मॉडर्न आहे तिला असलं काही पटत नाही बरं आहे बाबा माझं जग कुठल्या कुठं आहे अजूनही या बायका पाळी आली की बाजूला बसायचं म्हणतात देवघरात पाऊल टाकू देत नाहीत ह्यातच त्या अडकलेल्या आणि गुंतून राहिलेल्या आहेत जोशी काकूचं एक सोडून द्या पण दीपाला तरी कळायला हवं ना दुपारचे एक वाजले होते कचऱ्याच्या गाडीची घंटा वाजली आणि सगळ्या बायका कचरा टाकायला खाली आल्या एक वाजल्याने सगळ्यांची बऱ्यापैकी कामं आटपलेली होती मग बायका जमल्यावर गप्पा तर होणारच नुसत्या गप्पा नाही एकमेकांची उणेधुणे काढल्याशिवाय बायकांना चेन कसं पडणार झालं असं की आज दररोज कचरा टाकायला येणारी दीपा न येता जोशी काकू आल्या होत्या प्रत्येक महिन्यातले चार दिवस कचरा टाकायला दीपा न येता काकू यायच्या त्यावेळी बायका समजून जायच्या की दीपा बाजूला बसली आहे असो एके दिवशी दीपाच्या घरी श्रावण महिन्यातील सत्यनारायणची पूजा होती सगळ्यांना संध्याकाळी प्रसाद घ्यायला बोलवलं होतं संध्याकाळी सहा वाजता जायचं ठरलं सगळे छान तयार होऊन दीपाच्या घरी आले नमस्कार करून झाल्यावर सगळेजण थोडा वेळ गप्पा मारत बसले दीपाने सगळ्यांना मसाला दूध दिलं गप्पा मारता मारता सगळ्यांचं लक्ष भिंतीवर लावलेल्या पेंटिंगकडे गेलं भिंतीवर निसर्ग चित्र आईच्या खुशीत बसलेलं लहान बाळ पावसात छत्री घेऊन एकमेकांकडे बघत असलेली जोडपी अशी विविध छायाचित्रांची पेंटिंग करून लावलेली होती ए रूपा ते बघ भिंतीवर किती सुंदर चित्र लावली आहेत जोशी काकू कुठून आणला तो ही पेंटिंग खूप सुंदर आहेत ही सगळी चित्रे अगं आमच्या दीपाने काढून पेंट केली आहेत बरं का ही सगळी चित्र खूप सुंदर आहेत आणि खूप सुंदर अशी कला आहे तिच्यात अग घरकाम ऑफिस काम ह्यातून कशी वेळ काढते ग दीपा तू त्यावर जोशी काकू म्हणाल्या आमचा पूर्ण दिवस घरकामात जातो आणि मुलांच्या मागे फिरण्यात जातो पण मग मी कसं करते दीपाला पाळी आली की चार दिवस तिला बाहेर बसवते मग काय काम त्या चार दिवसात ती मनसोक्त तिच्या कलेवर देते काकू एक बोलू का तुम्ही इतक्या शिकलेल्या पण पाळी आली की दीपाला बाहेर कसं बसवता ते मला पटत नाही आताच्या काळात कोणी पाळत नाही हे सगळं बिचारा दीपाला कसं वाटत असेल ना हो की नाही ग दीपा दीपाने काहीच उत्तर दिलं नाही दीपा काहीच न बोलता छोटीशी स्माईल करून बसली दीपाकडे बघत जोशी काको म्हणाल्या बरोबर आहे तुमचं लोक सुधारत आहेत पाळी आली की बाहेर बसणं बंद झालंय पण मला मात्र एक प्रश्न पडतो नक्की समाज प्रगती प्रगती म्हणत म्हणत अधोगतीकडे तर नाही नाचात जेव्हा मी लग्न करून सासरे आले होते तेव्हा आमची कुटुंब पद्धती खूप मोठी होती आम्ही सगळे एकत्र होतो त्यात माझी सासू एकदम कडक पाळी आली की आम्हा सुनांना चार दिवस बाहेर बसावे लागत असे सगळ्या सुनांमध्ये मी एकटीच शिकलेली मला हे सगळं काही पटायचं नाही पण सासूपुढे कोणाचं काही चालायचं नाही मला तशी सवय प्रत्येक गोष्टीत सकारात्मक शोधायची लागलेली होती मला पुस्तके वाचायला खूप आवडायचं पण एकत्र कुटुंब पद्धती असल्याने भरपूर कामं असायची त्यामुळे पुस्तक वाढाय वाचायला तर सोडाच रात्री कामं आटोपली की कधी एकदा जमिनीला पाठ लावते असं व्हायचं त्या चार दिवसात काही कामे नसायची निवांत वेळ असायचा मग काय नवऱ्याकडून पुस्तके मागून मी वाचत राहायची तेवढाच वेळ जायचा आणि पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही खंतही नाही राहायची आता चार वर्षापूर्वी दिपा सोन म्हणून आमच्या घरात आली बिचारी घरकाम ऑफिस काम ह्यातच दिवसभर गुंतलेली असायची त्यातच तिला वर्षाच्या आतच दिवस गेले अथर्व झाला मग काय स्वतःचं असं काही तिला करताच आलं नाही तेव्हापासून ठरवलं मी पाळी आली की निमित्त म्हणून मी तिला चार बा चार दिवस बाजूला बसवायचं आणि तिला थोडा वेळ द्यायचा म्हणजे त्या दिवसात विश्रांती ती विश्रांतीही घेईल आणि तिला हवी असलेली ती कामे करील आता बाजूला नाही बसवत चांगली गोष्ट नाही पण त्या दिवसात स्त्रीला शारीरिक आणि मानसिक विश्रांती हवी असते हे किती लोकांना समजतं आमच्याकडे पाळीच्या दिवसातही चालतं सगळं असं म्हणत बिचारीवर किती अन्याय करतात लोक दिवसभरातली सगळी कामे तिच्यावर लागतात पर्याय नसल्याने ती ही सगळं जमेल तसं करत राहते दीपाची ही तीच अवस्था व्हायची तिला मी सांगितलं चार दिवसात नावापुरतं बाजूला बस काही पाळायचं नाही तुला बघ मी कसं तुझ्या नवऱ्याला हाताशी घेऊन सगळी कामं करायला लावते ते शहाणा बायकोला थोडीही मदत करत नाही सुरुवातीला ह्या गोष्टीला दीपानेही नकार दिला परंत मी परंतु मी ठणकावून सांगितलं ह्या घरात माझ्या निमांना विरोध केलेलं मला चालणार नाही मग काय आता चार दिवसात सकाळी उठून तो सगळी कामं करतो सकाळचा नाश्ता आवरतो अथर्वला सांभाळतो त्याचा अभ्यास घेतो आणि नेहाला आरामही मिळतो तिच्या छंदाला वेळ देता येतो मूड फ्रेश होतो परत महिनाभर नव्या जोमाने कामाला ती लागते ही सगळी पेंटिंग्स त्या दिवसात साकारलेली कलाकृती आहेत सगळ्या लोकांना वाटतं की हे काय आहे पण माझा हेतू शुद्ध आहे ह कसं आहे ना आता मी दिपालीला सांगितलं की वेळ काढत जा ग स्वतःलाही वेळ देत जा तर तिला नाही जमत वेळ काढून छंद जोपासायला स्त्रीला सक्तीने सुट्टी दिल्याशिवाय ती स्वतःसाठी काही करत नाही ती स्वतःला बघतही नाही घरातली कामे काही केल्या संपत नाहीत आणि ते सोडून स्वतःला काही वेळ देता येत नाही बाकीची मंडळी म्हणत राहतात ती बाई करते करू देत थोडा हातभार लावायला कधीच ते बघत नाहीत म्हणून हे चार दिवस म्हणजे आमच्या दीपाला मिळालेली सक्तीची सुट्टी बरं का पूर्वीच्या प्रथांच्या मागचा हेतू काय होता हे माहीत नाही पण मला वाटतं तो भल्यासाठीच होता दीपाचे डोळे गच्च भरून आले पूजेला आलेल्या बिल्डिंगमधल्या बायको बायका जोशी काकूंच्या मनाचा मोठे मापणा बघून भारावून गेल्या हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद